हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसार स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. काल गौरींना आवाहन दिलं आणि आज आहे गौरींचा हळदी कुंकू. खरं तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, पण आमच्या घरी काय आज पुरणपोळी नाही आहेत. सिम्पल ॲज इट इज आहे, चुलीवर बनवणार आहोत. जेवढं बनवेल तेवढं दाखवेलच. घरात पुरणपोळी आमच्या पाळली आहे, कारण पप्पांना सगळ्यात जास्त पुरणपोळी काय पुरणपोळीचा बेट नाही आहे इकडं तिकडं, तर खाल्ली आहे मी इकडं. तर आजच्या स्वयंपाकाची सुरुवात चुलीवर झाली. जरी पुरणपोळ्या असत्या तरी त्या चुलीवरच झाल्या असत्या, पण काय करणार, घरात पुरणपोळी पाळल्यामुळे अजून 5-6 महिने तर पुरणपोळी नाही बनवायची. मस्तपैकी तेल टाकलं आणि आज काळ्या कढईत बनवायचं ठरवलं, कारण खरंच टेस्ट भारी येते आणि मला स्वतःला चुलीवरचं खूप खाऊ वाटत होतं. तेल घातलं, त्यामध्ये जिरीची फोडणी दिली आणि कांदा टाकला. मला मोहरी आवडत नाही, म्हणजे आवडायची पण आता खाऊ वाटत नाही. खाण्यात आली की मग ती नको वाटतं, म्हणून मग मी काही मोहरी टाकलीच नाही. आणि ही कढईसुद्धा मी ह्याच्यातून घेतलेली जेव्हा मी स्वामींच्या दर्शनाला गेलते तिथून. तर चुलीला काय आमचा जाळ लागत नव्हता, पक्ष्यांचं मागं चालूच होतं, कोंबड्यांचं पण चालू होतं, त्यामुळं वॉईस ओव्हर द्यायला लागतो आहे, कारण बाहेर असल्यामुळं त्या मटकीच्या ह्यानी किंवा सगळं बाहेर असल्यामुळं कोंबड्यासारख्या तिकडे येत होत्या आणि कोंबड्यांच्या मागं पक्षी पण येत होते. तर छान असा चुलीला जाळ लागला, एवढा लागला की तो शेवटी बाहेरच आला. आणि मग मी त्यामध्ये वाटण टाकलं. वाटण म्हणजे आपलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, त्याचं थोडंसंच टाकलं, थोडंसं वरणाला ठेवलं. मी बनवतानाच व्हिडिओ सांगत होते, पण एवढा कोंबड्यांचा आवाज येत होता की शेवटी मला व्हॉइस ओव्हरच द्यायला लागला. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं, धुराला तिकडे जा तिकडे बंगालचे मसाले होते माझ्याकडे, ते घेऊन आलते. त्यानंतर म्हणजे मसाले आहे काय काय नाही, तर हा घरचा मसाला होते ते सुद्धा घेऊन आलते. मिरची पावडर सुद्धा वर्ष संपलेले पॅकेट कमी घेऊन आलते. एकच मसाला सापडला त्यामध्ये, तो टाकला. आणि एक गरम मसाला होता तो एक टाकला. एवढे 2 मसाले ऍड केले आणि चुलीवर काही जरी बनवलं ना तरी त्याची टेस्ट भारीच येते. भारी म्हणजे मला लई खाऊ वाटतं ते. त्यानंतर म्हणजे मटकी, तर ही मोडाची मटकी आहे. मला ह्या गोष्टीची सारखी रुकरुक वाटते की एवढ्या माझ्या घरी लक्ष्मी आल्या, पण बसवण्याचं काय नाही ते ठीक आहे, पण त्या पुरणपोळी वगैरे न खातात जातील ह्या गोष्टींचं मला मनासारखं वाटते. पण काय करणार, आता पाळली आहे आणि आमच्या घरच्यांना सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे काम आहे, शेतातली कामं, बाकी काहीच नाही. मग आता मी तरी काय करू, मला पण जास्त होत नाही. जेवढं होतं तेवढं माझ्याच्याने तर केलंच. त्यामध्ये मटकी आणि लास्टला मस्त अशी कोथिंबीर ॲड केली आणि मी कढीपत्ता पण ॲड केला होता. अर्ध्या तासात नाही, 15 मिनिटात मटके तयार होईल, कारण चुलीवर पटकन होतं. त्यानंतर बनवणार यावरच वरण. मटकी तर झाली आणि त्याच कढईमध्ये वरण घेतलं. ह्यावेळेस वरण थोडंसं वेगळ्या स्टाईलनी बनवलं, कारण मिरची वगैरे कापून वरण शिजवतानाच, डाळ शिजवतानाच टाकलेली. मस्त तेल टाकलं, जिरी टाकली आणि थोडीशी फोडणी दिली ती, म्हणजे कढीपत्ता आणि वाटण राहिलेलं ते पण टाकलं. त्यामध्ये टाकलं हे वरण, एवढं भारी लागत होतं ना हे. आता मी व्हॉइस ओव्हर खूप लेट देते, आमच्या शिर्डीला पण काय झालं काय माहितो. तर सगळ्या रानात गेल्यामुळं तिला आठवण येत असेल, ओरडत असेल मीठ. एवढंच टाकलं आणि एवढी भारी झाली ना, मी हळद टाकायची विसरून गेली, मग मला हळद वरून टाकायला लागली. तर असं वरण मी पहिल्यांदा बनवलं, म्हणजे एकदम सिम्पल आणि ते मस्त लागत होतं, एकदम मस्त लागत होतं. तर वरणसुद्धा झालं, मटकी पण झाली, आता फक्त राहिलं गोडामध्ये काहीतरी बनवायचं. तर बनवूयात. आणि लास्टला कोथिंबीर पण वरून टाकली. त्यानंतर म्हणजे रव्याला सुरुवात केली शिरा बनवायला, त्यासाठी थोडासा रवा घेतला. सगळं त्या कढईतून काढत होते, कारण एकच कढई काळी झालेली, ठीक, सगळं काळं झालं तर घासायला लई त्रास होईल, म्हणून एकच कढईत काढत होती, तीच धुवत होती आणि परत त्यामध्येच बाकीचं बनवत होती. त्यामध्ये मस्त असं मम्मीने घरी बनवलेलं तूप टाकलं आणि छान असा रवा परतून घ्यायचा. आता मी हा व्हिडिओ स्वतःच बनवत असल्यामुळे मला एकदम परफेक्टली दाखवायला जमत नसेल, कारण ते कढई वगैरे एवढी तापलेली की ते काळच होत होतं पटपट. तर छान रवा पण भाजून घेतला, त्यामध्ये साखर वगैरेसुद्धा टाकली आणि त्यानंतर म्हणजे गरम पाणी मी घरातूनच करून आणलेलं.
तर रवा पण भाजून झालेला आहे, त्यामध्ये टाकायचं गरम पाणी. आता हे मस्त चुलीवरचा स्वयंपाक झाला. आमचा गणपती 7 दिवसाचाच असतो, 7 दिवस म्हणजे इकडचा. तर त्यानंतर मग तर काय स्पेशल स्पेशल होईलच घरी, तर ते सुद्धा नक्कीच दाखवेन. तर मस्त असा आता रवा, आता पाणी हे उकळूनच घ्यायचं. आता मी पण आवरते सगळं पटकन, बाकी चपात्या वगैरे, आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते, कारण बाकी सगळे गेलेले आहेत रानात. आणि मग गौरींना नैवेद्य वगैरे दाखवतानाच एकदम आवरून म्हणजे रेडी होऊनच लास्टलाच भेटते, कारण आता मला पण थोडंसं काम आहे. तर साडी वगैरे घालून सगळं आवरून जेव्हा मग मी सगळी तयारी करेन तेव्हाच तुम्हाला भेटेन. तर तोपर्यंत तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा, म्हणजे आता मी ब्रेक घेते पण तुम्ही घेत नसाल, हा व्लॉग पुढे कंटिन्यूअस होत असेल. तर आता आवरते घरातलं. तर घरातील सगळं आवरून झालं आणि त्यानंतर म्हणजे सकाळचा नाश्ता आणि काल रात्री ची जी आपली शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी असते त्याचा नैवेद्य, म्हणजे ज्या दिवशी गौरी बसते त्या दिवशी शेपूची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतो, तर तो ठेवलेला. मग तो सुद्धा काढला, कारण आज बनवलेला नैवेद्य मला ठेवायचा होता. त्यानंतर म्हणजे अगरबत्ती, अगरबत्तीच्या खाली वाटी ठेवली तरी तिथं जी पडायची खाली ती पडतेच. आणि छोटासाच ग्लास ठेवलेला, कारण काल सगळं वरच मांडलेलं. तर त्यानंतर ते सगळं व्यवस्थित क्लीन केलं आणि त्यानंतर म्हणजे आपली पुढची प्रोसेस, तर ॲज इट इज मांडून ठेवलेलं. दरवर्षी कसं पायऱ्या ह्या पद्धतीने करते, पण यावर्षी एवढं काही नव्हतं, सो मग ॲज इट इज घेतलं. सेलिब्रेशन खूप मोठं असतं, माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी करते, पण ह्यावर्षी सिम्पल आहे. असं ते पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठं करेल. जर मला मुलगी झाली तर गौरायांचं वाजत गाजत आगमन करेल, जर मुलगा झाला तर गणपतीचं करेल. तर हा जो आहे तो माझ्या डोहाळ्या जेवणाचा आहे. खरं तर हा पण ठेवत नाही, पण घरात आहे तर ठेवते, कारण असं वर्षातून ते आपल्या घरी 2 दिवस येतात. आता गोडा धोडाचं तर काही एवढं भेटलं नाही, पण ज्या गोष्टी पॉसिबल आहेत त्या तर करेनच. त्यामध्ये आहेत रव्याचे लाडू, बेसन पिठाचे लाडू, हे मोदक, साखरपानाची वडी, पुन्हा बेसन पिठाची बर्फी, भाकरवडी, गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी, कापणी, सजुरी, त्यानंतर अनारसे, चकली, ज्या गोष्टी एवढ्या ट्रेमध्ये बसतील तेवढ्या बसतील, तेवढ्या ठेवल्या. पुढच्या वर्षी मी एक मुलगा, एक मुलगी, 2 गौऱ्या, गणपती असं खूप छान डेकोरेशन करणार. आता ही आपल्या झाडाची गुलाबाची फुले करते डेकोरेशन. हे मध्ये का बरोबर कपड आता मीच घरी आहे, बाकी सगळे रानात आहेत. नाही तर म्हणतात तू 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 एकटी. आता मी एकटीच आहे आणि मला एकटीलाच हे सगळं जास्त आवडतं, बाकीच्यांना काही एवढं हे नाही. हे नॉर्मल फुलांचं डेकोरेशन तर चालूच होतं आणि यामध्ये मला मागच्या वर्षीचे गणपतीचे व्लॉग खूप आठवत होते. खूप म्हणजे खूप, मी जेव्हा गणपती बसलेले तेव्हा म्हटलेले पाऊस येऊ दे, आणि एवढा जोरदार पाऊस आलता की आमची बाजरी सगळी पाण्यात गेलती. आता ह्यावर्षी तर मी काहीच मागितलं नाही देवाकडे, जे दिलंय ते भरपूर दिलंय. ना मी पाऊस मागितला ना काय मागितलं, आता काय मागू, जेवढं आहे त्यात समाधानी आहे. पण पावसाची खरंच खूप गरज आहे. आत्तापर्यंत तर मागितलं नाही, पण आजच्या व्लॉगच्या थ्रू आणि खरंच मनापासून पावसाची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघतोय. तर पाऊस येऊ दे असं छानसं सिम्पल डेकोरेशन केलं आणि मला हे सगळं करताना मागच्या वर्षीचे खरंच व्लॉग आठवत होते, कारण मागच्या वर्षी मी खूप छान तयार पण झालते आणि मस्त डेकोरेशन पण केलतं. सगळा फराळ पण एकदम भारी मांडलेला. पण ह्यावर्षी काही एवढं झालं नाही ना, आता मला हेवी साडी वेअर करणं वगैरेसुद्धा होत नाही. त्यानंतर म्हणजे आजचा नैवेद्य हा तर वर बसलाच नसता म्हणून खाली पेटी मांडली. जर कसं मी गौरा एका साईडलाच बसवले दोन्ही, सो मग खालीच मग त्यांना म्हटलं मला एक पेटी मांडून द्या. आणि सगळ्यात मेन मान म्हणजे हळदी कुंकाचा, तर सगळ्याचं रक्षण कर, सगळ्यांचा हळदी कुंकू असंच राहू दे, कारण प्रत्येक स्त्रीसाठी हळदी कुंकू किती महत्त्वाचं असतं हे जी ती स्त्री ती स्वतःच सांगू शकते. तर अशा प्रकारे आमचं सिम्पल डेकोरेशन झालं. त्यानंतर म्हणजे हा नैवेद्य, त्यानंतर म्हणजे पूजा केली. पूजा तर म्हणजे दिवा तर कंटिन्यू चालूच असतो, फक्त अगरबत्ती तर सकाळची तर असतेच आणि आत्ता पण लावली.
तर अशी सिंपल शी रांगोळी काढली, कारण रांगोळी काढायला वाकायला पण एवढं होत नाही. आणि मनोभावे देवाकडे प्रार्थना केली की सगळं काही व्यवस्थित सुखरूप होऊ दे बास. आणि आजच्या ब्लॉगची पण अशीच हॅपी हॅपीली एंड करते. असं छानसं सिम्पलसं आणि साधंसं आमचं हळदी कुंकू झालं. आमच्या इकडे काही कोणी एवढं येत नाही, जिकडं तिकडे परंपरा आहेत त्या एवढ्या इकडे नाही आहेत. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे. आणि आपल्या गौरी गणपतीचे ब्लॉग्स आता उद्याच गौरी जातील.